या गिरीश महाजनला त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला. आता माझी औकात अख्या महाराष्ट्राला माहित आहे, राऊताची औकात माहित आहे. स्वतःच एक मुंगेरीला आलाय, जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्यांना. आधी जळगावची लोकसभा वाचवा, जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला. आता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती, जळगाव आतापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती. या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे. मला म्हणतो 5 लाखाच्या वर लीड देईल एकेका जागेत. मागच्या वेळेला जळगावच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 4,65,000 लीड होतं, यावेळेला 5 लाखाच्या वर लीड नाही दिलं तर मग माझ्याशी बोलायचं म्हणा तुम्ही. मी तुमच्यासारखा असा घरकोंबडा नेता नाही, घरात बसायचं सगळ्यात आले की बडबड करायची, हे आरो आरो आवाज देत बसायचा. काय होतं कोंबड्याला काय म्हणतात पण ते बांग द्यायची. बांग देणारा का कोंबडा नाहीये, मी फिरवतचा कार्यकर्ता आहे. मी बोलतो त्यात एकदा म्हणजे कुठे खोटं ठरलं नाही आतापर्यंत. मग महापालिकेचा निर्णय असेल, लोकसभेची पोटनिवडणूक असेल, कुठलाही असेल, जिल्हा परिषद निकाल असतील, जे सांगतो तेच करतो. आणि मी फील्डवरचा कार्यकर्ता म्हणून मी घरात बसून असं आरळावर मारत बसत नाही. राऊतांनी बोलताना तुमची अवकात काढली साहेब. कोणाची? तुमची. आता माझी अवकात अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, राऊताची अवकात माहित आहे. मी तर राऊतांना तुमच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की राऊत तुम्ही फार अशी बांग देऊ नका, तुम्ही एखादी लोकसभा घ्या जी तुम्हाला सगळ्यात शुअर वाटते. तुम्हाला वाटतं की इथे शिवसेना येईल निवडून तुमची उद्धव ठाकरेंची, तुम्ही तिथे उभं राहून दाखवा ना. अहो तुम्ही एकदा उभे राहून दाखवा आणि एकदा निवडून दाखवा जनतेमध्ये, आमदार होऊन दाखवा, खासदार होऊन दाखवा, मग तुम्हाला तुमची अवकात कळेल. माझी अवकात काय करता, मी तर 7-7 वेळा निवडून आलेलो आहे. पण गिरीश महाजन साहेबांना विचारायचं नाताबोंचा प्रवेश होणार का नाही? नाही, मी तुम्हाला परत सांगितलं की ते मोठे नेते आहेत, त्यांचं डायरेक्ट लाईन वरती येते म्हणतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी डायरेक्ट मोदी साहेबांची माझी लाईन आहे, अमित भाईंची लाईन आहे माझी, ते असं म्हणतात. बरोबर म्हणले ते, मी ऐकलं आपल्या माध्यमातून. त्यामुळे हे मी सांगू शकत नाही कारण मी माझ्याशी काँग्रेसच्या उमेदवाराला दूर करण्यासाठी यशस्वी झालात का महायुतीला?